धरणगाव येथील रथोत्सव पूजा आरती उत्साहात संपन्न. दिनांक 27 ऑक्टोबर मंगळवारी अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा रथोत्सव यावर्षी स्थगित केलाय. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी म्हणून रथाची येता सांग पूजा केली गेली. श्री बालाजी भगवानांना रथावर विराजमान करण्यात आलं. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीवसव निलेश चौधरी हे सपत्नीक, तसेच तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, मुख्याधिकारी जनार्दन पवार व PSI पवनकुमार देसले यांच्या हस्ते मंदिर प्रांगणात आरती व पूजा करण्यात आली. त्यानंतर रथ 10 फूट ओढला गेला व लगेचच पूर्ववत जागेवर आणला. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझेशन या गोष्टी कटाक्षानं पाळल्या गेल्या. रथाची सजावट रोषणाई करून जागेवर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. भाविक भक्तांनी सर्व नियमांचं पालन करून आपलं श्रद्धास्थान श्री बालाजी भगवानांचा दर्शनाचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक DR पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, जीर्णोद्धार समिती प्रमुख जीवन सिंह बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक एवले व मंडळाच्या सर्व सदस्य उपस्थित होते. गावातील सर्व पक्षीय नेते, सर्व समाजातील प्रतिष्ठित उपस्थित होते. कांतीलाल पुराणिक, गणेश पुराणिक यांनी पूजा संपन्न केली. प्रतिनिधी राजेंद्र वाघ सह AV भीमाजा, धरणगाव.